नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा टी ई टी 2024 म्हणजेच आपली आगामी येणारी जी टी ई टी आहे विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. टी ई टी पेपर 1 व टी ई टी पेपर 2 याचा आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या टी ई टीचा आकृतीबंध कसा आहे, तसेच अभ्यासक्रमाची जी रचना आहे व गुणवितरण ह्या सर्व बाबी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, आपल्या महा टी ई टीमध्ये 135+ गुण कसे मिळवावेत हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून कळेल. तर चला पाहूया व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, आपल्या महा टी ई टीचे जे पासिंग आहे, ज्याला आपण मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड किंवा कट ऑफ असं म्हणत असतो, तर विद्यार्थी मित्रो ते कॅटेगरी वाईज आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल. जनरल कॅटेगरीला पासिंग जे आहे विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्ट व पेपर सेकंड या दोन्हीसाठी 60%, म्हणजेच आपला एकूण पेपर 150 मार्क म्हणजेच 150 गुणांचा आहे, 150 मार्क्सचा आहे. पैकी जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीवाल्यांना 90 गुण संपादन करावे लागतात, मिळवावे लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, SC ST चे जे कॅटेगरीचे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी 55% मार्क सेक्युअर करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, 150 पैकी 55% म्हणजेच 82 मार्क पासिंगसाठी लागतात. तसेच OBC कॅटेगरी असेल, तसेच PWD या दोन्ही कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रो 55% गुण म्हणजेच 150 पैकी 82 गुण घेणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्तच मार्क आपल्याला घेणं आहे तेव्हा आपण टी ई टीमध्ये क्वालिफाय होतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, चला पाहूया आपल्या टी ई टी पेपर 1 व टी ई टी पेपर 2 यांचं जे गुणवितरण आहे ते कशाप्रकारे आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच टी ई टी एक्झाम देणाऱ्या आपल्या बंधू भगिनीमध्ये याची लिंक शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी आपण पाहूया आपला पेपर फर्स्ट जो आहे, म्हणजेच महा टी ई टी 2024 पेपर फर्स्ट, जो की क्लासेस फर्स्ट टू फिफ्थ म्हणजेच पहिली ते पाचवी या वर्गांसाठी असतो. तर विद्यार्थी मित्रो, या पेपरचा जो आकृतीबंध आहे तर त्यामध्ये आपण पाहू शकता ते सब्जेक्ट किंवा ज्याला आपण टॉपिक म्हणजेच घटक असंही म्हणूया. तर विद्यार्थी मित्रो, पहिला जो पेपर आहे, पहिला जो घटक आहे तो म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण मराठीमध्ये बालमानस, बाल विकास आणि शिक्षणशास्त्र म्हणजेच अध्यापनशास्त्र असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हा जो घटक आहे, विषय आहे, यातून आपल्याला 30 MCQs म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील, ज्याला आपण बहुपर्यायी किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, या 30 प्रश्नांसाठी 30 गुण म्हणजे 30 मार्क असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, 30 MCQs म्हणजेच टाईप ऑफ क्वेश्चन, तर सर्व क्वेश्चन हे MCQs या रूपात असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला एक भाषा निवडायची असते, जी लँग्वेज फर्स्ट म्हणजेच अनिवार्य भाषा पहिली, जी की आपण मराठी निवडू शकतो. तसेच इतर जे ऑप्शन आपल्याला फॉर्म भरताना आहेत त्यापैकी कुठलीही भाषा आपण निवडू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला भाषा 2 साठी अजून एक भाषा निवडायची असते, म्हणजेच भाषा 1 व भाषा 2 अशा ज्या दोन्ही भाषा आहेत विद्यार्थी मित्रो, प्रत्येकी भाषा आपल्याला 30 प्रश्न विचारणार आहे. आणि ते 30 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रो, 30 गुणांसाठी असणार आहेत आणि MCQ असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, भाषा 1 व भाषा 2 ह्या दोन्ही भाषा भिन्न असणार आहेत. म्हणजे आपण 1 नंबरला जर मराठी निवडली तर आपल्याला 2 नंबरला मराठी निवडता येणार नाही, किंवा आपण इंग्लिश जर 2 नंबरला निवडली तर आपल्याला परत 1 नंबरलासुद्धा इंग्लिश, म्हणजे एकच भाषा 2 निवडता येत नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, अजून एक बाब लक्षात घ्या, भाषा 1 हिचा अर्थ असा असतो ती भाषा तुमच्या जास्त जवळची आहे, म्हणजे तुम्हाला चांगली ज्ञात आहे, आणि भाषा 2 ही तुम्हाला थोडी कमी ज्ञात आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्या भाषेमध्ये तुम्ही परफेक्ट आहात, तुमचं जर इंग्लिश मिडियम शिक्षण झालं असेल तर तुम्ही इंग्लिश ही भाषा तिला प्रथम पसंती देणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, फर्स्ट लँग्वेजसाठी तुमचं इंग्लिश मिडियम असेल तर तुम्ही इंग्लिश निवडणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सेकंड लँग्वेजसाठी, ज्याला कंपल्सरी लँग्वेज सेकंड असं आपल्या इथं टायटल दिसतं आहे, ज्यातून आपल्याला 30 प्रश्नांच्या उत्तराला सामोरं जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ती भाषा तुम्ही हिंदी किंवा मराठी, तुम्हाला जी सोपी वाटते, 2 नंबरला जी सोपी भाषा वाटते ती तुम्ही निवडू शकता. फक्त 8 आपल्या लक्षात आली असेल, भाषा 1 आणि भाषा 2 ह्या आपल्याला भिन्न निवडाव्या लागतात, वेगवेगळ्या निवडाव्या लागतात. फॉर्म भरताना आपल्या ते नक्कीच लक्षात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो,
पुढचा जो आपल्याला घटक आहे, पुढचा जो विषय आहे पेपर फर्स्टसाठी, तो म्हणजेच मॅथेमॅटिक्स म्हणजेच गणित। विद्यार्थी मित्रो, या गणित विभागातून सुद्धा आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येतील। 30 प्रश्नांसाठी 30 गुण असणार आहेत, म्हणजेच आपल्याला 30 MCQs सॉल्व करायचे आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या। म्हणजेच विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्टला आपल्याला गणित हा विषय 30 गुणांसाठी आहे, 30 मार्क्ससाठी आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला गणित 4 नंबरचा घटक, 4 नंबरचा विषय झाल्यानंतर 5 नंबरचा अजून एक घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रो, जो की एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच पर्यावरणीय अभ्यास, ज्याला आपण परिसर अभ्यास असंही म्हणतो विद्यार्थी मित्रो। तर परिसर अभ्यास हा घटक विद्यार्थी मित्रो आपल्यासाठी 30 प्रश्न घेऊन येणार आहे। त्या 30 प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत, जे की आपल्याला 30 गुण देऊन जाणार आहेत, म्हणजे 30 प्रश्न 30 गुण असा याचा आकृतीबंध पाहायला मिळतो। आणि सर्व आपली परीक्षाच विद्यार्थी मित्रो, 150 पैकी 150 प्रश्नांची परीक्षा, 150 गुणांची परीक्षा ही MCQs द्वारे घेण्यात येणार आहे। म्हणजेच आपल्याला कुठलाही घटक विद्यार्थी मित्रो लेखी स्वरूपात लिहायचा नाही आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे तर बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजेच MCQs सॉल्व करायचे आहेत। तर असा झाला आपला विद्यार्थी मित्रो पेपर फर्स्ट। आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट हवा असल्यास आपण नक्कीच काढू शकता। तसेच विद्यार्थी मित्रो, तो जतन करून आपण वेळोवेळी याचा अभ्यास तसेच आकलन करत राहून नेहमी आपल्या डोळ्यासमोर पाहिजे विद्यार्थी मित्रो आपले 5 विषय पेपर फर्स्टचे, त्याचं गुणवितरण आणि त्याला असणारे गुण, याप्रकारे आपण काय करायचं आहे ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा, आपल्याला चांगल्या प्रकारे गुण घ्यायला काहीच हरकत नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा जो पेपर आहे आपला, त्याला आपण पेपर सेकंड असं म्हणतो, म्हणजेच महा TET पेपर सेकंड 2024 हा क्लास 6 ते 8 या क्लासेससाठी असलेला आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो। त्याला उच्च प्राथमिक स्तर असं आपण म्हणतो। तर विद्यार्थी मित्रो, उच्च प्राथमिक स्तरासाठी आकृतीबंध थोडा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो, प्रश्न तितकेच आहेत, म्हणजेच 150 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत, 150 प्रश्न आहेत आणि 150 गुण आहेत। पेपर फर्स्टला सुद्धा विद्यार्थी मित्रो 150 प्रश्न होते आणि 150 गुण होते, तिथे सुद्धा सर्व प्रश्न हे MCQs होते आणि इथे पण MCQs आहेत। तर विद्यार्थी मित्रो, फरक काय आहे तो आपण जाणून घेऊया। तर पहिला पेपर विद्यार्थी मित्रो सेम आपल्याला पाहायला मिळतो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, म्हणजेच बालविकास आणि अध्यापनशास्त्र किंवा बाल शिक्षणशास्त्र आपण ज्याला म्हणतो पेडागॉजी। तर विद्यार्थी मित्रो, याही घटकातून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील, 30 गुण असणार आहेत आणि ते सर्व प्रश्न MCQs असणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथे सुद्धा आपल्याला दोन भाषेला सामोरं जायचं आहे, दोन भाषेचा अभ्यास करायचा आहे। तर पेपर फर्स्ट म्हणजेच लँग्वेज फर्स्ट ज्याला आपण म्हणू विद्यार्थी मित्रो हा घटक दुसरा आहे, तर लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज थर्ड सेकंड, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो दोन विषय आपल्याला सामोरे जायचा आहे। इथंही फॉर्म्युला तोच आहे, पहिली भाषा जी निवडली ती दुसऱ्या भाषेसाठी म्हणजेच कंपल्सरी लँग्वेज सेकंडसाठी निवडता येत नाही, दुसरी जी भाषा निवडली ती पहिल्या भाषेच्या जागेवर निवडता येत नाही, म्हणजे इथं पण आपल्याला भिन्न भाषा निवडायच्या आहेत विद्यार्थी मित्रो। तर जर तुम्ही इथं मराठी भाषा जर निवडली किंवा इंग्रजीसुद्धा निवडली, सगळ्या भाषेसाठी सेम आहे, त्यात काहीही फरक नाही हे लक्षात घ्या। कोणतीही भाषा तुम्ही इथे घेऊ शकता, परंतु त्या भाषेचा जो स्तर आहे विद्यार्थी मित्रो तो वरिष्ठ असेल किंवा ज्याला आपण हाय लेवल असं म्हणूया, तर हाय लेवलची भाषा आपल्याला इथं फर्स्ट लँग्वेज पाहायला मिळते। पेपर फर्स्टमध्ये पण ते सेम आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो सेकंड लँग्वेज थोडी कमी प्रतीची, ज्याला आपण लो लेवल असं म्हणूया, तर लो लेवलचे प्रश्न आपल्याला सेकंड लँग्वेजसाठी पेपर फर्स्टमध्ये पण पाहायला मिळतील, सेकंडमध्ये पण पाहायला मिळतील। म्हणजेच फर्स्ट लँग्वेज तुम्ही कोणतीही निवडा ती टफच असणार आहे, अवघड असणार आहे, हे आपण लक्षात घ्या। आणि मी सांगतो आहे कशासाठी, तर अभ्यास आपण त्या प्रतीचा अभ्यास करायचा आहे, त्या दमाचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रो। त्यासाठी लँग्वेज फर्स्ट टफ असणार आहे, तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही निवडा। लँग्वेज सेकंड ही त्या टफपेक्षा थोडी सोपी म्हणजे लो लेवलची असणार आहे सेकंड लँग्वेज, मग ती इंग्लिश जरी तुम्ही घेतली तर ती मराठीपेक्षा सोपी असणार आहे, म्हणजेच तिची लेवल कमी असणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। त्याप्रमाणे आपण आपल्या भाषेवर कसं कमांड आहे, कसं प्रभुत्व आहे, त्यानुसार आपण भाषा काय करायची आहे चूज करायची आहे, निवडायची आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो हा जो आकृतीबंध आहे, म्हणजेच पेपर एक म्हणूया आपण त्याला, दोन म्हणूया आणि तीन, म्हणजे तीन विषय जे विषय घटक जे आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला पेपर फर्स्ट पेपर सेकंड सेम असलेले पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो। आता आपला जो पेपर पुढचा थर्ड आणि फोर्थ, तर इथं आपल्याला विद्यार्थी मित्रो चारच पेपर पाहायला मिळतात, तिथंसुद्धा आपल्याला
पाच पेपर पाहायला मिळाले होते पेपर फर्स्टमध्ये, म्हणजेच TET पेपर फर्स्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रो, इथे चौथा जो विषय आहे, चौथा जो घटक आहे, तो आपल्याला कंबाईन पाहायला मिळतो. म्हणजे इथं चार व पाच नंबरचे पेपर नाहीत, तर इथं काय आहे विद्यार्थी मित्रो, चौथ्याच पेपरमध्ये मॅथमॅटिक्स अँड सायन्स असं आपल्याला केलेलं पाहायला भेटतं. किंवा इथं दिलेलं आहे ऑर सोशल स्टडीज, त्या आपण सोशल सायन्स असंही म्हणतो, म्हणजे सामाजिक अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र. तर विद्यार्थी मित्रो, ह्या दोन्हीपैकी आपल्याला एकच निवडायचं आहे. दोन्ही एकत्र आपल्याला निवडता येत नाही. जे BSc साईडमधून आलेले आहेत विद्यार्थी, त्यांना मॅथमॅटिक्स सायन्स निवडायचं आहे. तसेच कॉमर्सवाल्यांना पण मॅथमॅटिक्स सायन्स हे निवडायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रो, जे विद्यार्थी बंधू भगिनी आर्ट्स साईडमधून आलेले आहेत, म्हणजे BA साईडमधून आले आहेत, तर त्यांनी सामाजिक शास्त्र हा घटक निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, येथे थोडा फरक आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला पेपर फर्स्टमध्ये चौथा जो विषय होता विद्यार्थी मित्रो, तो आपल्याला 30 गुणांसाठी पाहायला मिळाला. परंतु इथे आपल्याला हाच विषय, म्हणजे 4 नंबरचा विषय, आपल्याला 60 गुणांसाठी पाहायला मिळतो. म्हणजेच मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असणार आहेत, त्यानंतर विद्यार्थी मित्रो सायन्सचे 30 प्रश्न, ज्यांचं BSc आहे फक्त त्यांच्यासाठी, ही बाब आपण लक्षात ठेवा. व कॉमर्ससाठी, त्यानंतर विद्यार्थी मित्रो ज्यांचं आर्ट्स आहे, म्हणजे जर आपण BA बॅचलर ऑफ आर्ट्स असं म्हणतो विद्यार्थी मित्रो, तर त्यासाठी सामाजिक शास्त्र हा घटक निवडायचा आहे, तो की आपल्याला 60 गुणांसाठी असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला 4 विषय हे पेपर सेकंडसाठी असणार आहेत. त्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, त्यानंतर लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी, लँग्वेज सेकंड कंपल्सरी, आणि त्यानंतरचा चौथा विषय विद्यार्थी मित्रो BSc साईडचे आपण असाल, BCOM साईडचे असाल, तर मॅथमॅटिक्स अँड सायन्स. आणि तुम्ही जर विद्यार्थी मित्रो आर्ट्समधून आलेले असाल, BA आलेले असाल, तर सामाजिक शास्त्र ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला निवडायचं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रो, जे बंधू भगिनींनी DEd किंवा DTed प्लस त्यांनी डिग्री केलेली आहे, म्हणजेच BA, BCOM, BSc तुमच्या शिक्षणाप्रमाणे जे केलं असेल, तर विद्यार्थी मित्रो त्यांना हे दोन्ही पेपर देता येतात. तर त्यांना मॅक्झिमम पार्ट आपल्याला सेम असलेला पाहायला मिळतो. तर पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड, म्हणजेच आपण त्याला विषय घटक म्हणूया, सब्जेक्ट्स म्हणूया, तर पेपर फर्स्टचे आणि सेकंडचे 3 सब्जेक्ट आपल्याला सेम असलेले पाहायला मिळतात. फक्त मग राहतो राहिला तर चौथा सब्जेक्ट पेपर सेकंडमध्ये आणि फर्स्टमध्ये, त्याच्यात आपल्याला तफावत पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्टमध्ये मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित आणि परिसर अभ्यास, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हटलं, तर हा विषय आपला ह्या मॅथ सायन्समध्ये इन्क्लूड झालेला पाहायला मिळतो. तसेच विद्यार्थी मित्रो सोशल सायन्समध्ये इन्क्लूड झालेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो पेपर फर्स्ट व सेकंड आपण काय करायचं आहे, त्याला सामोरं जायचं आहे. अभ्यासक्रम अशा आपण त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं जे वितरण आहे ते सविस्तर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. विद्यार्थी मित्रो, आपल्याला विविध वाहिन्यावरती म्हणजे चॅनल्सवरती याचं वितरण अशा प्रकारे पाहायला मिळणार नाही. तर आपण जाणून घेऊया आपल्या पेपर फर्स्टसाठी, म्हणजेच DEd, DTed जे बंधू भगिनी झालेले आहेत विद्यार्थी मित्रो, त्यांच्यासाठी पहिला जो पेपर आहे त्यामध्ये बालविकास आणि शिक्षणशास्त्र, ज्याला आपण बाल शिक्षणशास्त्र, बाल अध्यापनशास्त्र असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो त्यामध्ये पहिला जो आपल्याला अभ्यासासाठी घटक आहे, तर तो म्हणजेच बालविकास आणि शिक्षणशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्यातला उपघटक म्हणजेच सब टॉपिक जे आहेत विद्यार्थी मित्रो, आणि त्याचं गुणवितरण हे आपण इथे पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, डेव्हलपमेंट कन्सेप्ट प्रिन्सिपल अँड लर्निंग, म्हणजेच विकास संकल्पना, तत्व आणि शिक्षण या बाबीचे आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रो. तर या 4 घटकावरती आधारित आपल्याला एकूण 7 प्रश्न विचारले जातील, आणि ते 7 प्रश्न 7 गुणांसाठी असणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्न आपल्याला त्या त्याप्रमाणे काय करणार आहे, एक एक गुण देऊन जाणार आहे. सर्व प्रश्न MCQ टाईप असतील, हे आपल्याला वेगळं सांगायला नको. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला दुसरा जो उपघटक आहे त्यामध्ये सोशल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लर्निंग. तर विद्यार्थी मित्रो ज्याला आपण अध्ययन म्हणत असतो, शिकणे, तर शिकणे ही जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रो, त्यावरती अनेक घटक जे आहेत ते परिणाम करत असतात. काही सामाजिक घटक असतात, त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो ते घटक कसे परिणाम करतात, शिकण्यावर त्याचा कसा परिणाम होतो, यावर आधारित आपल्याला तब्बल 5 प्रश्न विचारले जातील. विद्यार्थी मित्रो त्या 5 प्रश्नाला आपण सामोरे जाऊन 5 गुण संपादन करण्याचं काय करायचं आहे, काम करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो उपघटक आहे लर्निंग डिफिकल्टीज, जे आपण अध्ययन करत असतो, शिकत असतो, तर शिकताना पण विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात,
त्या शिकताना कशा अडचणी येतात त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विविध जे सायकोलॉजिस्ट आहेत म्हणजेच मानसशास्त्रज्ञ आहेत विद्यार्थी मित्रो, तर त्या मानसशास्त्रज्ञांचे विचार, त्यानंतर त्यांचे सिद्धांत म्हणजेच थिअरीज, तर त्यांचे थिअरीज आपल्याला काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत, कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावरती कशा घटकावरती अभ्यास केला तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, त्याच्यातून जे सिद्धांत आहेत, तर सिद्धांताला असणारे नावं असतील आणि त्यांच्या व्याख्या असतील, त्यांनी विविध घटकाशी म्हणजेच लर्निंगशी संबंधित दिलेल्या व्याख्या असतील, अध्यापन म्हणजेच शिकवण्याच्या संदर्भात असतील, त्या सर्व घटक आपण सर्व साधने काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला तब्बल 6 प्रश्न विचारले जातील. 6 प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रो 6 गुण देऊन जाणार आहेत. तर याचा अभ्यासही कसा करायचा आपण व्हिडिओ लेक्चर्समध्ये ते नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजेच डायव्हर्सिटी ऑफ लर्निंग इंटेलिजन्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, प्रत्येक विद्यार्थी काही सारखा नसतो, तर विद्यार्थ्यामध्ये आपल्याला भिन्नता पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते. त्यांच्यात कशी शिकण्याची विविधता आहे त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता, सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते, काही विद्यार्थी सुमार असतात, काही विद्यार्थी मध्यम असतात, तर काही विद्यार्थी मित्र आपल्याला अतिहुशार असलेले पाहायला मिळतात. तर सगळ्या विद्यार्थ्यांना आपण एकाच पटामध्ये बसू शकत नाहीत, तर त्यासाठी आपल्याला विविध प्रश्न विचारले जातील. विविध उपघटक जे आहेत विद्यार्थी मित्रो ह्या बुद्धिमत्तेमधले, इंटेलिजन्समधले, त्यावरही आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील, जे की 5 प्रश्न असतील, म्हणजेच ते 5 गुण आपल्याला देऊन जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मोटिवेशन इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट, म्हणजेच विद्यार्थ्याला शिकवताना दिली जाणारी प्रेरणा, त्यानंतर त्यांचं होणारं मूल्यमापन आणि मूल्यांकन, ह्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो, कसं मूल्यांकन करायचं, कोणत्या मूल्यांकनाची पद्धत चांगली आहे, कोणत्या मूल्यांकनाच्या पद्धतीत अडचणी येतात, अडसर येतात, ह्याही आधार ह्या गोष्टीवर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत विद्यार्थी मित्रो. तर त्यामध्ये आपल्याला तब्बल 7 प्रश्न विचारले जातील आणि हे 7 प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्याला 7 गुण देऊन जातील. तर आता कशाप्रकारे उपघटकांचं गुण वितरण आहे ते पाहू. पहिला जो उपघटक आहे विद्यार्थी मित्रो, डेव्हलपमेंट कन्सेप्ट प्रिन्सिपल लर्निंग, 7 प्रश्न 7 गुण. त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे त्याचे 5 गुण, म्हणजे 7 आणि 5 12. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, परत तिसरा उपघटक जो आहे लर्निंग डिफिकल्टीज सायकोलॉजिस्ट अँड दिअर थिअरीज, त्यासाठी आपल्याला 6 गुण असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर डायव्हर्सिटी ऑफ लर्निंग इंटेलिजन्स, ह्यासाठी 5 गुण. आणि शेवटचा उपघटक मोटिवेशन इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट, यासाठी 7 गुण. असे विद्यार्थी मित्रो एकूण 30 गुण आपल्याला झालेले पाहायला मिळतात. 30 प्रश्न 30 गुण आपल्याला ते देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, लँग्वेज फर्स्ट, ज्याला आपण मराठी असं कन्सिडर करूया, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं म्हणजेच महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं आपल्याला मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं पाहायला मिळतं. तर त्यांची भाषा म्हणजेच आपण निवडलेली भाषा ही मराठी आहे, हे कन्सिडर करून आपण मराठीसाठीचं हे गुण वितरण आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या. लँग्वेज फर्स्ट आपण मराठी इथं कन्सिडर करतो आहे, तर मराठीसाठी असणारे विद्यार्थी मित्र हे गुण वितरण, भाषा एक अनिवार्य भाषा मराठी, यामध्ये आपल्याला परिच्छेद आपल्या ओळखीचा आहे विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोयीस्करपणे पॅसेज असं म्हणतो. तर आपल्याला 2 पॅसेजेस विचारले जातील विद्यार्थी मित्रो. तर साधारणपणे हे जे 2 पॅसेज आहेत, तर 4 गुण व 3 गुण अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला पॅसेज 4 गुणांसाठी असेल, दुसरा 3 साठी, असे हे 7 गुण आहेत विद्यार्थी मित्रो. 7 प्रश्न त्यावर विचारले जातील आणि पहिल्या पेपरप्रमाणेच 1 प्रश्न 1 गुण ही बाब आपल्याला पाहायला मिळते. तर 7 प्रश्नासाठी 7 गुण. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कवितेचं चरण, ज्याला आपण कडव म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला स्टांजा म्हणतो, तर विद्यार्थी मित्रो हा जो स्टांजा आहे, 1 स्टांजा आपल्याला विचारला जाईल आणि स्टांजाच्या संदर्भातले जे प्रश्न असतात ते आपल्या परिचयाचे आहेत विद्यार्थी मित्रो. तर त्याचा स्टांजाचा काही निष्कर्ष असेल, त्यानंतर रॅमिंग वर्ड्स असतील, तर त्या प्रकारच्या प्रश्नाचे आपण ओळखीचे आहेत विद्यार्थी मित्रो ते प्रश्न. आपण 10वी 12वी यासाठी स्टांजा म्हणजेच कवितेचे चरण किंवा कडवे यावर आधारित प्रश्न सॉल्व केलेले आहेत. तसेच DEDलाही आपला याचा सराव झालेला आहे विद्यार्थी मित्रो, म्हणजेच हा प्रश्न प्रकार आपल्या बिलकुल ओळखीचा नाही, अशा प्रकारची बाब नाही आहे, म्हणजे ते दोन्ही प्रश्न प्रकार आपल्या ओळखीचे, परिच्छेद असेल किंवा कडव स्टांजा असेल. तर विद्यार्थी मित्रो, 3 मार्कचा स्टांजा आपल्याला फॉलो करायचा आहे, त्याला काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे, जो की आपल्याला 3 गुण देऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आकलन व अनुमान या घटकावर आधारित विद्यार्थी मित्रो आपल्याला 6 प्रश्न तब्बल विचारण्यात येणार आहेत, जे की आपल्याला 6 गुण देतील. तर विद्यार्थ्यांना कसं आकलन होतं, आपण शिकवलेलं त्यांना कसं समजत जातं आणि ते कशाप्रकारे अनुमान लावून विद्यार्थी मित्रो
त्या पुढच्या बाबीची लिंक ते लावतात आणि शिकतात. यावर आधारित आपल्याला विद्यार्थी मित्र प्रश्न विचारले जातील. त्यांना येणारे अडचण, त्यांना येणाऱ्या अडचणी ह्याहीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. आकलनामध्ये काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही अडचणी येतात त्यावर आधारितसुद्धा प्रश्न आपल्याला येतील. ते कसे प्रश्न येतील आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरची जी सिरीज आहे विद्यार्थी मित्रो, आपण उपघटक न्यायसुद्धा व्हिडिओ लेक्चर्स तयार करणार आहोत. सर्व मटेरियल आपल्याला आमच्या चॅनलवरती मिळणार आहे याची आपण खात्री बाळगा, जे की आपल्याला एक चांगल्या प्रकारचा स्कोअर, चांगल्या प्रकारचे मार्क्स देऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला मराठीच्या अभ्यासामध्ये फार जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजेच मराठी व्याकरण. तर व्याकरण आणि शाब्दिक क्षमता ज्याला आपण व्होकॅब्युलरी असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये, तर विद्यार्थी मित्रो ग्रामर अँड व्होकॅब्युलरी यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रो तब्बल 5 गुण आहेत. तर विद्यार्थी मित्रो यामध्ये व्याकरणाचे जे विविध उपघटक आहेत तेही आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, त्यानंतर करेक्ट शब्द ओळखा ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजेच शुद्ध शब्द कोणता, अशुद्ध शब्द कोणता, वेगळा शब्द निवडा, अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रो बहुपर्यायी जे प्रश्न आहेत ते काही आपल्याला अपरिचित आहेत असं नाही, म्हणजे आपल्याला ते माहीत आहेत. तर त्या आधारित आपल्याला काय विद्यार्थी मित्रो 5 प्रश्न विचारले जातील, 5 गुण ते आपल्याला देणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो एक घवघवीत मराठी व्याकरणाचा आपला जो साठा आहे तो आपल्याला इथे बाहेर काढण्याची, दाखवण्याची, प्रदर्शित करण्याची एक सुवर्णसंधी आपल्याला ह्या अनुषंगाने ह्या मराठी विषय आपण जर पहिला घेतला किंवा लँग्वेज फर्स्टसाठी निवडला तर ती मिळणार आहे आणि ती आपण दौडवू नये असं मला 100% वाटतं. पुढची बाब विद्यार्थी मित्रो अध्यापन शिक्षण साहित्य. तर अध्यापन आपल्या परिचयाचे विद्यार्थी मित्रो आपण ते DEd BEd तसेच DTed या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलो आहोत, अनुभवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो अध्यापनाशी निगडीत घटक, त्यानंतर शिक्षण साहित्य ज्याला आपण टीचिंग एड्स असं म्हणत असतो, तर त्यामध्ये दृकश्राव्य साधने जे आहेत विद्यार्थी मित्रो त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर अध्यापनात येणाऱ्या अडचणी असतील, चांगल्या अध्यापनासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, अध्यापन बिघडल्यानंतर काय होतं किंवा त्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. विद्यार्थी मित्रो 3 प्रश्न आपल्याला त्या आधारित विचारले जातील, तर त्यासाठी 3 गुण असणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो शिकणे म्हणजेच इथं विषय आहे भाषाविषयी शिकणे. तर भाषा आपण कशी शिकत असतो त्यासाठी शिकण्याला आपल्या कशाप्रकारे आपल्या पूर्व अनुभवाचा उपयोग होतो हे आपल्याला विचारलं जाईल. त्यानंतर भाषा कौशल्य, भाषेमधले जे कौशल्य आहेत विद्यार्थी मित्रो बेसिक म्हणजेच फंडामेंटल आपण त्याला स्किल्स असं म्हणत असतो, तर ते स्किल तर आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो लिहिणे ही सगळ्यात भाषेतलं अवघड स्किल असतं, म्हणजे एखादी भाषा आपल्याला ज्ञात करून ती लिहिणे, म्हणजे भाषा बोलणं जरा सोपं असतं त्यापेक्षा ती वाचणं जरा अवघड असतं, आणि त्याहीपेक्षा ती भाषा विद्यार्थी मित्रो ऐकून किंवा बोलून ती लिहिणे त्याहीपेक्षा अवघड असतं. तर ते स्किल कसे आहेत त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर ते भाषा कौशल्य या घटकाअंतर्गत आपल्याला आलेले पाहायला मिळतात. 3 प्रश्न 3 गुण देऊन जाणार आहेत, नक्कीच आपल्याला त्याला काय करायचं आहे न्याय द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो उपचारात्मक शिकवण ज्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो, तर रिमेडियल टीचिंग कशाप्रकारे करावं लागतं, ते कोणासाठी करावं लागतं, त्याचे फायदे काय, तर याबाबी आपल्याला काय करायचे आपल्याला इथे मांडायचे आहेत. म्हणजेच 3 प्रश्न रिमेडियल टीचिंग उपचारात्मक शिकवण यावरती आपल्याला विचारले जातील, त्याला आपल्याला त्याप्रमाणे न्याय द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो येथे पहिला जो उपघटक आहे परिच्छेद म्हणजेच पॅसेज आणि कविता म्हणजेच तांजा, तर यासाठी आपल्याला 7 अधिक 3 10 गुण झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो 3रा उपघटक आहे आकलन अनुमान त्यासाठी 6 गुण, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यासाठी आपल्याला 5 गुण म्हणजेच 11 गुण झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला राहिलेले जे उपघटक आहेत अध्यापन शिक्षण साहित्य यासाठी 3 गुण, त्यानंतर शिकणे आणि भाषा कौशल्य, व विद्यार्थी मित्रो शेवटचा उपघटक उपचारात्मक शिकवणी और त्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो, हे तिन्ही घटक 3-3 गुणांसाठी आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला 9 गुण यासाठी, दुसरे जे 2 उपघटक आपण पाहिले विद्यार्थी मित्रो त्यासाठी 11 गुण, व विद्यार्थी मित्रो पहिले 2 उपघटक यासाठी असलेले आपल्याला 10 गुण. म्हणजेच विद्यार्थी मित्रो एकूण 30 गुणांचा आपला हा काय असणार आहे लँग्वेज फर्स्ट मराठी हा विषय या अनुषंगाने आपण हे पाहिलं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला दुसरी जी भाषा निवडायची आहे लँग्वेज सेकंड. विद्यार्थी मित्रो जी भाषा आपल्याला थोडी जड वाटते म्हणजेच 1 नंबरला जिला आपण निवडू शकत नाही अशीच भाषा आपण 2 नंबरला टाका, मग ती इंग्रजी असू शकते, ती हिंदी असू शकते किंवा कोणतीही भाषा असू शकते. तर विद्यार्थी मित्रो
उपलब्ध पर्यायामधून आपण भाषा निवडायची आहे. भाषा कोणती जरी असली तर हा स्ट्रक्चर बदलणार नाही विद्यार्थी मित्रो. एक नंबरला जरी तुम्ही काय घेतलं, तुम्ही इंग्लिश घेतलं, आपण मराठीचं आत्ता वितरण सांगितलेलं आहे, तुम्ही एक नंबरला इंग्लिश घेतलं तर इंग्लिशमध्ये पण तेच येईल. एक पॅसेज तुम्हाला 4 मार्कचा येईल, एक 3 मार्कचा, त्याप्रकारे वितरण आपल्याला पाहायला भेटेल, ते बदलणार नाही. आता आपण भाषा दोन, प्रत्येकाची आपापल्या हिशोबाने भाषा दोन वेगळी असणार आहे, त्याची निवड वेगळी असेल, त्याचं प्रभुत्व वेगवेगळ्या भाषेवर आपल्याला पाहायला मिळेल. तर इथं आपण विद्यार्थी मित्रो इंग्लिश ही आपण 2 नंबरला निवडली असं कन्सिडर करून आपण इथे सांगतो आहे. तर विद्यार्थी मित्रो न पाहिलेला परिच्छेद म्हणजे आपण अनसीन पॅसेज असं म्हणतो. आपल्याला इथे एक अनसीन पॅसेज विचारलेला पाहायला मिळेल, ज्याचे आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील, त्याचे 4 गुण आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो कवितेचे चरण कडवे आपण ज्याला म्हणतो, एक कविता 3 मार्कसाठी विचारली जाईल, ज्याला आपण स्टांझा म्हणतो. आता आपण इंग्रजी या विषयासंदर्भातच बोलत आहोत, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आकलन आणि अनुमान हे घटकसुद्धा आपल्याला इथं असलेले पाहायला भेटतील. तब्बल विद्यार्थी मित्रो त्याच्यावर 6 प्रश्न येतील, 6 गुण ते आपल्याला देऊन जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो व्याकरण ज्याला इंग्रजी ग्रामर आपण म्हणतो, शाब्दिक क्षमता, इंग्रजीमध्ये पण शब्द विचारले जातात, त्यामध्ये सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, हेही आपल्याला घटक त्या अनुषंगाने परिपूर्ण करायचे आहेत, त्याचे पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळवायचे आहेत. विद्यार्थी मित्रो 5 मार्कसाठी तब्बल आपल्याला हे प्रश्न यावरती आधारित विचारले जातील. व्याकरणाचे सर्व उपघटक आपल्या परिचयाचे आहेतच, आपण त्याचंही रिवाईज आपण करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो भाषा कौशल्य, तर इंग्रजीमध्ये असणारे भाषा कौशल्य या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो हे जे भाषा कौशल्य आहेत ते आपल्याला 3 प्रश्न त्यावरती विचारले जातील आणि 3 गुण ते देऊन जाणार आहेत, याची आपण खात्री बाळगावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो अध्यापन शिक्षण साहित्य यावर आधारित 3 प्रश्न विचारले जातील, 3 गुणांसाठी असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो लर्निंग प्रोसेस जी आहे, तर लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला येणारे जे घटक आहेत त्या सर्व घटकाचा ओहापोह करावा लागेल, अभ्यास करावा लागेल, 4 गुण आपल्याला ते नक्कीच देऊन जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो रिमेडियल टीचिंग फक्त मराठीसाठीच असतं किंवा कुठल्या इतर भाषेसाठी, ते त्याचप्रमाणे इंग्रजी या भाषेसुद्धा साठी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते आपल्याला 2 प्रश्न त्यावरती आधारित विचारले जातील आणि ते आपल्याला 2 गुण देऊन जातील. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रो आपल्याला अशा प्रकारे 30 प्रश्न 30 गुण आपला जो दुसरा विषय आहे, सब्जेक्ट दुसरा जो आहे कंपल्सरी लँग्वेज सेकंड आपल्याला देऊन जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो महाटीईटी पेपर जो आहे आपला फर्स्ट, त्याचा आपल्याला 4था घटक म्हणता येईल, 4था भाग म्हणता येईल, जो की मॅथेमॅटिक्स म्हणजेच गणित हा होय. तर पाहूया गणित आपलं काय सांगतं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, व आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास विद्यार्थी मित्रो कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आपल्याला नक्कीच उत्तर दिलं जाईल याची खात्री बाळगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो गणित ह्या घटकामध्ये असणारे जे उपघटक आहेत त्यामध्ये भौमितिक आकार, तर सगळे आकार आपल्या परिचय आहेत विद्यार्थी मित्रो, त्या अनुषंगाने आपण उपघटक ज्यावेळेस अभ्यासू आपण जास्तीचं त्यावरती त्यावेळेस बोलूया, म्हणजेच सविस्तर बोलू. तर विद्यार्थी मित्रो भौमितिक आकार आपल्याला 3 प्रश्न या घटकासंदर्भात विचारले जातील, 3 मार्क ते आपल्याला देऊन जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो अंकगणित, तर अंकगणितामध्ये आपल्याला माहीत आहे अरिथमॅटिक ज्या ऑपरेशन्स असतात ते त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात, तब्बल 4 प्रश्न विचारले जातील, तर 4 प्रश्नासाठी 4 गुण आपल्याला असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो राशी व प्रमाण, म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपण त्याला इंग्रजीमध्ये क्वांटिटी अँड प्रपोर्शन असं म्हणत असतो, या घटकावर आधारित आपल्याला विद्यार्थी मित्रो प्रश्न विचारले जातील. जवळपास 3 प्रश्न विचारून आपल्याला 3 गुण ते प्रश्न देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो डाटा इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे माहितीची हाताळणी करणे, यावर आधारित आपल्याला 1 प्रश्न विचारला जाईल जो की आपल्याला 1 गुण देईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो शाब्दिक गणित आपल्याला विचारले जातात, 2 आपल्याला या संदर्भातले प्रश्न विचारले जातील, 2 ते 3 गुण देऊन जातील. त्यानंतर गणित किंवा तार्किक विचार, तार्किकतेवर आधारित ज्याला आपण लॉजिकल रिजनिंग असं म्हणतो, तर गणितमधली लॉजिकल रिजनिंग आपल्याला इथे पाहायला मिळेल, जी की 2 प्रश्न आपल्याला त्या संदर्भात विचारले जातील आणि 2 गुण आपल्याला ते देणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो गणितीय आकलन, जसं आपण भाषेसंदर्भात आत्ता पाहिलं आकलन कसं होतं कसं करायचं, तर त्या संदर्भातले विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे प्रश्न विचारले जातील, तर 2 प्रश्न विचारले जातील, 2 गुण आपल्याला हा उपघटक देणार आहे विद्यार्थी मित्रो. तसेच निदान आणि उपचारात्मक अध्यापन आपल्याला इथे पाहायला मिळते, म्हणजेच विद्यार्थी मित्रो काही विद्यार्थी जर कच्चे असतील किंवा गणितात सुमार असतील, मागे राहिले असतील, तर त्यांना आपल्याला रिवाईज करणं गरजेचं आहे, त्यांचं आपल्याला रिमेडियल टीचिंग घेणं गरजेचं आहे, त्यासाठी तब्बल 3 प्रश्न विचारले जातील आणि 3 गुण असणार आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो
आपल्याला अशा प्रकारे निदानात्मक जे शिकवणी असते, ज्याला आपण उपचारात्मक अध्यापन असंही म्हणतो, त्या संदर्भातले 3 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मूल्यमापन जे आहे, एकतर ते औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धती ज्या आहेत विद्यार्थी मित्रो, त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. 3 प्रश्न विचारले जातील, यावरती 3 आपल्याला गुण हे देणार आहे. त्यानंतर त्रुटी विश्लेषण, म्हणजेच विद्यार्थी मित्रो ज्याला आपण डायग्नोसिस असं म्हणत असतो, तर कशाचं डायग्नोसिस आहे, तर मिस्टेकचं. तर कशाप्रकारे विद्यार्थ्याकडून अध्ययनामध्ये मिस्टेक होतात, चुका होतात, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील त्रुटी संदर्भात. तर त्यामध्ये आपल्याला 2-2 गुण या संदर्भात असणार आहेत, म्हणजे 2 प्रश्न 2 गुण. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अभ्यासक्रमामध्ये गणिताचे स्थान, म्हणजे प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, अशा प्रकारचा आपल्याला विद्यार्थी मित्र एक उपघटक आहे, जो आपल्याला 2 प्रश्न विचारेल आणि 2 गुण देऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, गणित विषय शिकवताना अध्यापकास असणाऱ्या ज्या अडचणी आहेत, अडसर आहेत, म्हणजेच अध्यापनातील समस्या, ह्या बाबीसाठी आपल्याला विद्यार्थी मित्रो 3 प्रश्न विचारले जातील आणि ते 3 प्रश्न आपल्याला 3 गुण देऊन जातील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपल्याला चौथा जो आपला घटक आहे तो म्हणजेच मॅथमॅटिक्स, त्याचं गुणवितरण पाहायला मिळतं. याचा स्क्रीनशॉट हवा असल्यास आपण नक्कीच घेऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रो, शेवटला आपण सर्व जे मॅटर आहे ते आपल्याला परत काय करूया, स्क्रीनवरती दाखवूया, जेणेकरून आपल्याला त्याचे स्क्रीनशॉट घेता येतील, त्याचा अभ्यास करता येईल. विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्टचा शेवटचा आणि 5वा घटक, 5वा विषय, तो म्हणजेच विद्यार्थी मित्रो एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याला आपण परिसर अभ्यास असं म्हणूया. तर पाहूया परिसर अभ्यास काय सांगतो. तर विद्यार्थी मित्रो, परिसर अभ्यास हा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी हे डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आपल्याला याचा अभ्यासक्रम पाहायला मिळतो, करिक्युलम पाहायला मिळतो. त्यामध्ये नातेसंबंध या घटकावर आधारित विद्यार्थी मित्रो आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील, 2 गुण ते आपल्याला देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, काम आणि खेळ, म्हणजेच वर्क अँड प्ले, ह्या संदर्भातसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील, तब्बल 3 प्रश्न विचारले जातील, 3 गुण आपल्याला यासाठी मिळणार आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सजीवसृष्टी जी आहे त्यामध्ये प्राणी व वनस्पती यावर आधारितसुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील, ते आपल्याला तब्बल 2 गुण देणार आहेत. त्याचाही आपण अभ्यास त्या हिशोबाने करणं काय आहे, क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अन्न, निवारा आणि पाणी हे जे घटक आहेत माणसाला अतिशय आवश्यक असणारे घटक, तर माणसाला तसेच इतर सजीवांनासुद्धा, तर 3-3 गुण, म्हणजे 3 प्रश्न 3 गुण अशा प्रकारचं वितरण आपल्याला ह्या अन्न, निवारा, पाणी या घटकासंदर्भात पाहायला मिळते. त्याप्रमाणे आपल्याला त्याला न्याय द्यायचा आहे. त्यानंतर प्रवास या संदर्भात 2 घटक, म्हणजेच 2 प्रश्न विचारले जातील, 2 गुण यासाठी प्रदान करण्यात आले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सभोवतालचा परिसर किंवा परिस्थिती, म्हणजेच भौतिक परिस्थिती, तर विद्यार्थी मित्रो 3 प्रश्न यावरती विचारले जातील, 3 गुणांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मानवी जीवन हा उपघटक आपल्याला पाहायला मिळतो. तर मानवी जीवन आपल्याला यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, 2 प्रश्न विचारले जातील, त्याला न्याय देण्यासाठी आपण काय करायचे आहे, ते 2 गुण मिळवायचे आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, परिसर अभ्यास, त्याची गरज आणि त्याचा प्रभाव, म्हणजेच परिसर अभ्यासाचा जो घटक आहे आपल्या अभ्यासक्रमात असेल, जीवनामध्ये त्याचं काय स्थान आहे, यावर आधारित विद्यार्थी मित्रो तब्बल 4 प्रश्न विचारले जातील आणि 4 प्रश्नाला आपण 4 गुण घेऊन व्यवस्थित न्याय द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, CCE आणि परिसर अभ्यास, म्हणजेच कंटिन्युअस कम्युनिटी इव्हॅल्युएशन जे आहे विद्यार्थी मित्रो, सातत्यपूर्ण मूल्यांकन जे असतं, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रो परिसर अभ्यासाशी त्याचा असणारा संबंध, सहसंबंध आपण जोडायचा आहे, तो कशाप्रकारे आहे, त्यावर आधारित 3 प्रश्न आणि 3 गुणांना आपण काय करायचे आहे, साथ द्यायचे आहे. 3 गुण काय करायचे आहेत, आत्मसात करायचे आहेत, घ्यायचे आहेत, मिळवायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अध्यापन साहित्य आणि सहाय्यता, हे घटक आपल्याला विद्यार्थी मित्रो जे आहेत, तर आपल्याला परिसर अभ्यास शिकवताना, त्याचं अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना त्याचं अध्ययन करताना ज्या गोष्टी येतात, अडचण येतात, चांगल्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टी संदर्भातही उहापोह केला जाईल आणि त्या संदर्भात आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्या 3 प्रश्नाला आपण 3 गुण घेऊन न्याय द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पर्यावरणाशी संबंधित ज्या समस्या आहेत, प्रदूषणासारख्या समस्या असतील, तर विद्यार्थी मित्रो त्यावर असणारे जे उपाय असतील, उपायासारखे उपघटक, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 प्रश्न विचारले जातील आणि 3 प्रश्नाला आपण न्याय द्यायचा आहे
अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे, आपला जो शेवटचा घटक म्हणजेच पाचवा घटक महाराष्ट्र ईटी सिलेबस 2024 आपल्याला पाहायला मिळतो, एन्व्हायरमेंटल स्टडीज, याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आता आपले जे एकंदरीत गुण आहेत जे की प्रत्येक विषयासाठी प्रत्येक घटकासाठी 30-30 असलेले आपल्याला पाहायला मिळतात, ते आपण एकदा रिवाईज करू. व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रो, पाचवा घटक 30 गुण म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, चौथा घटक तो म्हणजेच मॅथेमॅटिक्स 30 गुण म्हणजेच 60 गुण झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कंपल्सरी लँग्वेज सेकंड आपण इंग्लिशचा इथं आपल्याला सविस्तरपणे आपल्यासमोर आकृतीबंध मांडलेला आहे, त्याचे 30 गुण म्हणजेच विद्यार्थी मित्रो 90 गुण झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कंपल्सरी लँग्वेज फर्स्ट जिथे आपण मराठीचा उहापोह केला, मराठीच्या संदर्भात असणारा आकृतीबंध स्पष्ट केला, याचे 30 गुण. व विद्यार्थी मित्रो, शेवटचा म्हणजेच पहिला घटक ज्याचं नाव आहे बालविकास आणि बाल अध्यापनशास्त्र किंवा शिक्षणशास्त्र, तर विद्यार्थी मित्रो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी असं ज्याला आपण म्हटलं, त्याचे 30 गुण म्हणजेच विद्यार्थी मित्रो एकंदरीत 150 गुण, ज्याला आपण 150 असं म्हणतो. तर 150 गुणांचा विद्यार्थी मित्रो आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे, 150 प्रश्नाला न्याय द्यायचा आहे. आणि हे 150 प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्याला अवघ्या 2 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच 2.5 तास जर आपण म्हणूया, तर विद्यार्थी मित्रो याचे जे मिनिटे जर आपण केले तर म्हणजेच हे 150 मिनिटे होतात. म्हणजेच 150च प्रश्न आहेत, 150च गुण आहेत. तर त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाला काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे 1 मिनिटामध्ये. तर आता कशाप्रकारे न्याय द्यायचा यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया, तो व्हिडिओ आपण नक्कीच पाहावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या पेपरची सिलेबस पाहण्याची, जो की आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपला पेपर फर्स्ट जो आहे 150 गुणांचा 150 मार्क्सचा, म्हणजेच विद्यार्थी मित्रो 150 गुण अशा प्रकारे आपण काय करायचे आहेत, चेस करायचे आहेत, ते मिळवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रो त्यापैकी आपल्याला कशाप्रकारे गुण घ्यायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याचे स्क्रीनशॉट आपल्याला हवे असल्यास आपण एकदा त्याला रिवाईज करूया आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते घेता येतील. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे.